उज्ज्वल भवितव्य आपल्या मुलामुलींचं सर्वाधिक योगदान नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलचं होय. आदर्श एज्युकेशन सोसायटीचं नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल नडगिवे उच्च शिक्षित अनुभवी स्टाफ 10वीचा 100% रिझल्ट डिजिटल शिक्षण प्रणाली सुसज्ज लायब्ररी आणि लॅबोरेटरी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रासाठी प्रोत्साहन आणि व्यक्तिमत्व विकास यासह अनेक सुविधा प्री प्रायमरी ते 10वी आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. संपूर्ण मे महिना शाळांना सुट्ट्या असल्यामुळे अनेक चाकरमानी कोकणात दाखल झाले होते. त्याचबरोबर सागरी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी अनेक पर्यटकांनी सुद्धा कोकणात विविध समुद्र किनाऱ्यांवर धाव घेत पर्यटनाचा आनंद लुटला. वेंगुर्ल्यात नव्यानं साकारलेल्या झुलत्या पुलावर मात्र मे महिन्यात मोठी गर्दी पाहायला मिळाली. वेंगुर्ला बंदर रोड ते नवाबाग समुद्र किनाऱ्याला जोडणाऱ्या या आकर्षक असा झुलता पूल वेंगुर्ल्यातील पर्यटनाचा केंद्रबिंदू ठरतोय यात शंका नाही. भविष्यात झुलते पूल हे पर्यटन स्थळ वेंगुर्ल्याच्या पर्यटन वाढीसाठी सिंहाचा वाटा ठरणार आहे. सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा झाल्यानंतर जिल्ह्यासह तालुक्यातील पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येऊ लागले. वेंगुर्ला आल्यावर शहराकडे येऊन बंदरावर जाणं किनाऱ्यावर येऊन तेथील समुद्री पर्यटनाचा आनंद घेत असतात. सध्या या सर्वांबरोबर वेंगुर्ला शहरामध्ये असलेल्या झुलता पूल पर्यटक आणि चाकरमान्यांना साथ घालतोय. बंदरावर जाताना सुरुवातीलाच हा झुलता पूल मिळतो. या पुलावरून नवाबाग बीचवर जाता येत असल्यानं एकाच वेळी बंदर आणि किनाऱ्यावर जाणं पर्यटकांना सोयीचं बनलंय. त्यामुळे यावर्षी या ठिकाणची गर्दी पाहताना पर्यटकांनी झुलत्या पुलालाच सर्वाधिक पसंती दिल्याचं दिसून येत आहे. या निसर्ग सौंदर्यात फोटो काढण्याचा मोह पर्यटकांनाही टाळता आला नाही. बातम्यांमधून या पुलाबाबत वाचल्यानंतर पर्यटकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. कधी एकदा गावी जाऊन हे पूल पाहायला मिळेल असं झालं होतं. पर्यटन हंगामातील हे शेवटचे दिवस असले तरी अजूनही झुलत्या पुलावर सायंकाळच्या वेळी प्रचंड प्रमाणात गर्दी आढळून येते. अगोदर बंदरावरून पुन्हा 2.5 किलोमीटरवर असलेल्या सागरेश्वर किंवा नवाबाग किनारी जावं लागत असे. परंतु झुलत्या पुलामुळे समुद्र किनारी पटकन जाता येतं. त्यामुळे लांबचा फेरा कमी झाला असल्यानं याबाबतही पर्यटक समाधान व्यक्त करतात. तसेच इथं आलेल्या पर्यटकांना स्थानिक खाद्य संस्कृतीचा आस्वाद घेता यावा यासाठी स्थानिकांनी छोटे छोटे स्टॉलही उभारले. सध्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी या झुलत्या पुलाची संकल्पना प्रत्यक्षात उतरवली. त्यामुळे याचा जो पर्यटन वाढीचा हेतू आहे तो तंतोतंत साध्य होताना दिसतोय. या पुलाला लाइटिंग करण्यासाठी सुद्धा दीपक केसरकर यांच्या माध्यमातून निधी दिला जात असल्यानं भविष्यात रात्री देखील पर्यटकांची इथं पावलं वळतील. एकंदरीतच या झुलत्या पुलामुळे वेंगुर्ला शहरातील पर्यटनाला चांगले दिवस येत आहे. नुसतेच बंदरच काय पाहणार असा प्रश्न उपस्थित न होता आता बंदराच्या जोडीला झुलत्या पुलावरही फेरफटका मारायला पर्यटकांचा ओढा वाढतोय. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल.